विद्महे विष्णुपत्ने च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। ओम शांति। हिंदू धर्मामधील सर्व प्रिय किंवा मुख्य देवी माता महालक्ष्मीची। आजच्या या दिवशी महालक्ष्मीची विशेष पूजा अर्चा केली जाते, आवाहन केले जाते। दिवाळीच्या दिवशीही महालक्ष्मीची पूजा केली जाते आणि आवाहन केलं जातं। माता लक्ष्मी धनाची देवी मानलं जातं। आज या संसारामध्ये आपण पाहतो की धनाला मनुष्य सर्वस्व समजून चाललेला आहे। परंतु परमात्मा आपल्याला सांगतात कि ज्या प्रकारे एक नाव चालण्यासाठी पाण्याची आवश्यकता आहे, परंतु तेच पाणी जर त्याच्या जीवनामध्ये उतरलं, नावामध्ये उतरलं, तर निश्चितच ती नाव बुडून जाईल। त्याच प्रकारे मनुष्याला जीवन जगण्यासाठी धनाची आवश्यकता आहे, परंतु धन म्हणजे सर्वस्व असा समजून ज्या वेळेस मनुष्य चालायला लागतो, त्यावेळेस त्याचं जीवन जे आहे ते निश्चितच डुबायला लागतं। आणि म्हणूनच आपण आपल्या जीवनामध्ये अनेक अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे। या नवरात्रीच्या दिवसामध्ये विशेष दिव्याला महत्व दिलं जातं। रात्रंदिवस दिवा जागता ठेवला जातो का? कारण की या संसारामध्ये राहत असताना, कर्म करत असताना सुद्धा आपलं लक्ष आत्मारूपी दिव्याकडेच लागलं पाहिजे, तरच मनुष्याचं या जीवनामधून पार होण्यासाठी मदत होईल। परमात्मा आपल्याला सांगतात की या सृष्टीमध्ये धन म्हणजे सर्वस्व नव्हे, परंतु आज मनुष्याची एक कहावत आहे की चरित्र गेलं तर सर्वस्व गेलं, स्वास्थ्य गेलं तर थोडं काही गेलं आणि धन गेलं तर काहीच नाही गेलं। परंतु या कलियुगामध्ये मनुष्याने हीच कहावत स्वतःसाठी बदलून घेतलेली आहे आणि ती म्हणतात की धन गेलं सर्वस्व गेलं, स्वास्थ्य गेलं थोडं काही गेलं, परंतु चरित्र गेलं तर काहीच नाही गेलं। याच्यावरती एक गोष्ट सुद्धा सांगितली जाते की एक व्यक्ती दिवाळीच्या दिवशी आपल्या घराबाहेर बसलेला होता। त्याच वेळेस त्याच्या घरामधून एक सुंदर सजवलेली एक देवी बाहेर निघते। तो तिला विचारतो, तुम्ही कोण आहात आणि कुठे चाललेले आहात? ती देवी त्यांना सांगते की मी धनाची देवी आहे आणि मी तर चंचल आहे, म्हणून मला आता या घरामध्ये आवडत नाही, म्हणून मी बाहेर चाललेली आहे। तो व्यक्ती काहीच बोलत नाही, तिला जाऊ देतो। थोड्या वेळाने एक देवी बाहेर निघते। तो तिलाही विचारतो, तुम्ही कोण आहात आणि कुठे चाललेले आहात? त्यावेळेस ती देवी सांगते की मी वैभवाची देवी आहे, जिथे धनाची देवी जाते तिथे मला जावंच लागतं आणि म्हणून मी पण चाललेली आहे। तो व्यक्ती काहीच बोलत नाही, तिला सुद्धा जाऊ देतो। थोड्या वेळाने त्या घरातून एक सुंदर सजवलेला पुरुष बाहेर निघतो आपल्या देवस्वरूपामध्ये। त्यावेळेस तो व्यक्ती त्याला विचारतो, तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठे चाललेले आहात? तो व्यक्ती सांगतो की मी चरित्र आहे आणि मी सुद्धा या घराला सोडून चाललेलो आहे। त्यावेळेस तो व्यक्ती त्याच्या पाया पडतो, त्यांना रिक्वेस्ट करतो की प्लीज त्या दोघी गेल्या तर जाऊ दे, परंतु तुम्ही मला सोडून जाऊ द्या, जाऊ नका। त्यावेळेस त्याची रिक्वेस्ट ऐकून तो पुरुष पुन्हा घरात जातो। थोड्या वेळाने त्या दोन्ही देवी परत येतात। तो विचारतो, तुम्ही तर गेले होते व परत का आले? त्यावेळेस त्या देवी म्हणतात, जिथं चरित्र असतं त्या ठिकाणी आमची इच्छा नसतानाही आम्हाला जाणं भाग आहे आणि म्हणून आम्ही पुन्हा परत आलेलो आहोत। अशाच प्रकारे आपण पाहतो की लक्ष्मीजीचं वाहन जे दाखवलं जातं ते म्हणजे उल्लू किंवा घुबड। घुबडाला रात्री दिसत नाही, तो अंधारातच प्रवास करत असतो। म्हणून आपल्याला परमात्मा सांगतात की ज्या व्यक्तीच्या कुसंस्कारी आहे, चरित्रहीन व्यक्ती आहे, त्याच्या हातामध्ये जर दिलेलं धन आहे तर ते त्याच्या पापामध्येच वृद्धी करणार आहे। आणि म्हणून धनाला खूप आपण सांभाळून वापरलं पाहिजे, समजून वापरलं पाहिजे। तर धन हे आपल्या जीवनाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आहे, परंतु आज लोक पोटासाठी धन नाही कमवत, फक्त पेटी भरण्यासाठीच कमवतात। तर आज ही लक्ष्मी देवी जी आहे ती ज्ञानाचं प्रतीक आहे,
ज्या प्रकारे लक्ष्मी देवीचा जन्म जो आहे तो सागर मंथनातून दाखवला जातो. परमात्मा आपल्याला सांगतात जेव्हा तुमच्या बुद्धीमध्ये विचारांचा सागर मंथन तुम्ही कराल तर निश्चितच ज्ञान रत्नांचे वेगवेगळे पॉइंट्स तुम्हाला प्राप्त होतील जे आपल्या जीवनाला पार करण्यासाठी आपल्याला मदत करतील. तर हे ज्ञान धन धनाची रक्षा करण्यासाठी तरी व्यक्तीला वेगवेगळ्या युक्ती कराव्या लागतात, परंतु ज्ञान धन हे मनुष्याचं रक्षण करत असतं आणि म्हणून आपल्याला आपल्या ज्ञान धनामध्ये वृद्धी करायला पाहिजे. लक्ष्मी देवीचं आसन जे आहे ते हमेशा कमळाचं फूल दाखवलं जातं. कमळाचं फूल चिखलामध्ये उगवतं परंतु त्या चिखलाची एकही बूंद त्याच्यावरती नसते. त्या प्रकारे या कलियुगी संसारामध्ये राहत असताना आपलं जीवन सुद्धा आपल्याला स्वच्छ आणि पवित्र बनवणं आवश्यक आहे, तरच आपल्यावरती निश्चितच लक्ष्मी देवीजींची कृपा प्राप्त होईल. ओम शांती. तर काही वेळासाठी आपण स्वतःला हा अनुभव करून देऊ की या कलियुगी संसारामध्ये राहत असताना सुद्धा मी एक कमळ पुष्पावरती विराजमान असलेली आत्मा आहे. ओम शांती. मी आत्म्याने या सृष्टीरूपी रंगमंचावरती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या शरीरामध्ये वेगवेगळ्या नावा रूपाने पार्ट केला आहे. तो पार्ट करत असताना अनेक वेळा विकारांच्या अधीन होऊन मी विकर्म केलेले आहे, पापकर्म केलेले आहे. विकर्म आणि पापकर्माच्या ओझ्याखाली मी आत्मा बिलकुल शक्तीने कमजोर स्वतःला अनुभव करत आहे. अशा वेळेस एक आशेची किरण मला दिसतीये. आत्मा या पाच तत्वांच्या देहामधून बाहेर निघत आहे, डिटॅच होत आहे. चांदणी प्रमाणे चमकणारी मी आत्मा हळूहळू वरती चाललेली आहे. निराकार शिव परमात्म्याच्या सानिध्यामध्ये मला ते स्वतःकडे खेचत आहे. ज्या प्रकारे एक सुई चुंबकाकडे आकर्षित होते मी परमात्म्याकडे खेचली जात आहे. त्यांच्या सानिध्याने माझ्यावरती लागलेले दाग धब्बे धूळ विकर्मांची माती विकर्मांचा मळ सर्व निघून चाललेला आहे. आणि हळूहळू माझ्या स्वस्वरूपात पवित्र स्वरूपात मी येत आहे. इतकी शुद्ध आणि पवित्र बनलेली आहे. ज्या प्रकारे अग्नीच्या स्पर्शाने सोनं उजळून निघत, परमात्म्याच्या सानिध्याने मी आत्मा तेजस्वी बनत चाललेली आहे. एकदम सोन्यासारखी गोल्डन मी आत्मा हळूहळू आता खाली येत आहे. सूक्ष्म वतन मध्ये शुबाबा ब्रह्मा बाबाच्या भ्रुकुटी मध्ये बसलेले आहे. त्यांच्या शेजारी मम्मा उभ्या आहेत. बाप दादा आणि मम्मा. मी आत्म्याने पुन्हा एक स्वरूप धारण केलेलं आहे सूक्ष्म शरीराचं.
त्या सूक्ष्म शरीरामध्ये मी आत्मा खूप सुंदर चमकताने स्वतःला बघत आहे. मम्माच्या हातामध्ये एक सोन्याचा कलश आहे. मम्मा माझ्या हातामध्ये तो कलश देत मला सांगताय कि मी हा कलश तुझ्यासाठीच ठेवला होता. हा ज्ञानाचा कलश आहे. याच्या मधून सतत ज्ञानाचा प्रवाह वाहू दे आणि ते ज्ञान सर्व आत्म्यांची उन्नती करू दे. ज्ञानाचा कलश मी माझ्या हातामध्ये घेतलीये आणि बाबांकडे बघितलं. बाबा मला इशारा करताय कमल आसन धारी असं म्हणत बाबा मला दृष्टी देतात. मी अनुभव करतीये हळूहळू माझे स्वरूप परिवर्तन झालं. कमलाच्या फुलावरती बसलेली ज्ञान धन दान करणारी लक्ष्मी स्वरूप आहे. ज्ञानाच्या कलश मधून ज्ञानाची बुंदे बाहेर पडत संपूर्ण विश्वामधील आत्म्यांकडे चाललेली आहे. ही ज्ञानाची बुंदी प्रत्येक आत्म्याला प्राप्त होत आहे. या ज्ञान धन प्राप्त करण्याची खुशी त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे. आज दिवसभर मी हाच अभ्यास करणार आहे. माझ्या ज्ञान अनेक अनेक आत्म्यांना हे ज्ञानाचे गुण प्राप्त होत राहणार आहे. ओम शांति.